संशोधन क्षेत्रासाठी एक मोठा ऐतिहासिक क्षण आहे, कारण आज भारताचे चांद्रयान 2 हे दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या पोहोचणार आहे, त्यामुळे त्याच्या अभ्यासानुसार चंद्रयान 1 हे 2008 इस्रोनं पाठवले होते, त्याच्यामध्ये आणि चंद्रयान 2 नेमका काय फरक आहे हे आपण आता MGM विद्यार्थ्याकडून जाणून घेऊयात. आज आपल्यासोबत आहे धनंजय. धनंजय, चंद्रयान 1 तू काय माहिती सांगशील? नमस्कार. थोड्याच वेळात चंद्रयान 2 विक्रम लँडर हे चंद्रा उतरणार आहे. आता आपण चंद्रयान 2 बरोबर चंद्रयान 1 वरही लक्ष दिलं पाहिजे. चंद्रयान 1 मित्र हो 2008 एक मोहीम होती, ज्यानुसार चंद्रयान 1 हे सोडलं गेलं होतं भारताकडून, आणि याद्वारे चंद्रयान 1 चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचा शोध लावला गेला होता, ज्यामुळे अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये भारताचं नाव उंचावलं होतं. पण फरक इतकाच होता की चंद्रयान 1 हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकलं नाही, त्यामुळे चंद्रयान 2 मोहीम हे संशोधन क्षेत्राकडून आराखली गेली. आणि चंद्रयान 2 हे चंद्रयान 1 पुढचा टप्पा आहे, जो की दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. त्याचद्वारे भारत हा प्रथम देश असणार आहे जो की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे, आणि दुसरा देश असणार आहे जो सॉफ्ट लँडिंगसाठी प्रयत्न करणार आहे. तर प्रत्येकाची आशा लागलेली आहे, प्रत्येक भारतीयाची उत्कंठा वाढलेली आहे की काय होणार आहे.